मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरलगत असलेल्या कांबारे गावासाठी अनेक वर्ष मागणी करूनही भुयारी मार्ग व सर्व्हिस रोड मिळत नसल्याने त्यासाठी कांबारे गावातील नागरिकांनी शहापूर तहसील कार्यालयावर काढला धडक मोर्चा. मुंबई नाशिक महामार्गाबाजूला शहापूरपासून अवघ्या 1.5 किमी अंतरावर 3,500 लोकसंख्या असलेला गाव म्हणजेच कांबारे गाव. या गावात जाण्यासाठी असणारा एकमेव मार्ग याच महामार्गावरून जातो. या गावासाठी त्याचवेळी अंडर बायपासची गरज असतानाही तो दिला नाही, त्यामुळे लोकांना हायवे ओलांडून प्रवास करावा लागतो. त्यामुळे हा रस्ता ओलांडताना हायवेवरून येणाऱ्या भरधाव वाहनाने रोड क्रॉस करणाऱ्या नागरिकांना वाहनाच्या धडकेने आपले जीव गमवावे लागतात. याच गावात जाताना 2010 पासून आत्तापर्यंत चेरपोली ते कांबारे या 400 मीटरच्या अंतरामध्ये तब्बल 86 अपघात झाले असून त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी तात्काळ भुयारी मार्ग करून द्यावा यासाठी कांबारे गावातील नागरिकांनी शहापूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. शहापूर आणि कांबारा इथे येण्याचा, कांबाऱ्यावरून शहापूरला येण्यासाठी जो आम्हाला रस्ता पहिल्यांदा दिलेला होता तो अर्धवट स्थितीमध्ये आहे आणि त्याच्यामुळे आमचे विद्यार्थी असो, वयोवृद्ध माणसं असो, काही नागरिक असो, नोकरीला जाणारे असो, शाळेमध्ये जाणारे, या सगळ्यांना अडचणीचा विषय होतोय आणि आम्ही 10 वर्षापासून याची मागणी करतोय तर जेणेकरून आम्हाला भुयारी मार्ग तिथनं मिळावा, भुयारी मार्ग मिळा याच्यावरती आमची मागणी आहे. का या रस्ता झाल्यापासून चौपदरी आत्तापर्यंत ते अपघात जितके झाले त्याच्यामध्ये 86 अपघात झालेत आणि बहुतांशी लोक तिथं मृत्युमुखी पडलेले आहेत. आमच्या गावातली काही तरुण पोरं शाळेमध्ये जाणारी रिझल्ट आणायला गेलेली विद्यार्थी त्यांचा ॲक्सिडेंट होऊन तिथं मरण पावलेले आहेत. म्हणजे अजून तरी पण सरकारला जाग येत नाही आहे. त्या एवढ्या स्पीडला असतात तर त्यांच्या जर चुकून अर्जंट ब्रेक त्यांनी दाबला तर त्या गाड्या पलटी होतात आणि टोटल आत्तापर्यंत या 10 वर्षामध्ये 86 अपघात त्या सर्व्हिस रोडला झालेले आहेत. त्या सर्व्हिस रोडला गाडी पलटी झाली तर शेवटी आमचा जीव धोक्यातच. आम्ही पायी जाऊ का गाडीवरनं जाऊ का बैलगाडीतून जाऊ, हे शेतीसाठी माणसं जात असतील काही साधन घ्यायला त्यांना पण अपघात, विद्यार्थ्यांना अपघात. मग अजून आम्हाला तुम्हाला सरकारला जाग येत नसेल तर आमचं तुम्हाला सरकारला सवाल आहे का आणखीन किती बळी पाहिजेत आमचे तुम्हाला. म्हणून आमची तुम्हाला पहिल्यांदा विनंती आहे, आम्ही आता आलेलो आहे शांततेच्या मार्गाने आलेलो आहे. जे आम्हाला हक्क दिलेले आहेत त्या मार्गाने आमचं आम्ही तुम्हाला अवलंब करतोय आणि जर तरी पण तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केला तर शेवटी आम्हाला नाईलाज असतो, कायदा हातात घ्यायला लागेल. मग तो रास्ता रोकोचा असो, उपोषणाचा असो, आणखीन काही असो, आमच्या मागण्यांचा विनंतीपूर्वक आम्ही तुम्हाला सादर करतोय. त्या तुम्ही आमच्या सहानुभूतीपूर्वक आमच्या मागण्या मान्य करावा. त्याचा फायदा होणार आहे आणि फायदा म्हणजे कसा का आमचे बरी जे जातात ऍक्सिडेंट होतात तो महत्वाचा आमचा विषय, बाकी आमचा काही हे नाही आहे. तो आमचा मुख्य मागणी जी आहे ती भुयारी मार्ग आम्हाला झाली पाहिजे. आणि आमच्या मागण्या घेण्यासाठी तहसीलदाराने बाहेर येऊन निवेदन घ्यावे यासाठी कांबारे गावातील महिलांनी तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर नायब तहसीलदार कोमल ठाकूर यांनी बाहेर येऊन निवेदन घेतले व येते 8 दिवसात तुमचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले व कांबारे गावातील नागरिकांनी
पुन्हा एक इशारा दिला व सांगितले, जर येत्या 8 दिवसात आमचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही कायदा हातात घेऊ व पुन्हा आंदोलन करू. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा, शिवसेनेचे सुभाष विशे, राजेश विशे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.